माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपल्याकडे सण सतत चालू असतात आणि प्रत्येक सणाचं महत्व वेगळं आहे आणि प्रत्येक सणाचा पदार्थ सुद्धा आपला ठरलेला आहे. तर आता आपल्याकडे होळी येते आणि होळीला आपण पुरणपोळी बनवत असतो. अजिबात पोटाला त्रास होणार नाही असे काही अटी इथे देणार आहे. पुरण शिजवतानाचे जे काही काळजी घ्यायची आहे, काय टाकायचं आहे ते इथे सांगणार आहे. रेसिपी पूर्ण बघा. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. तर आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करणार आहोत आणि स्वादिष्ट इथे पोळी होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी तर आपल्याला किती डाळीचं पुरण करायचं तेवढी डाळ आपल्याला मोजून घ्यायची आहे वाटीने, किंवा तुमचं कसं माप असेल त्याप्रमाणे, कारण त्याप्रमाणे आपल्याला इथे गोड घालायचं आहे. गोड तुम्ही कमी जास्त करू शकता कारण गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीवरती आहे. तर इथे मी दीड वाटी डाळ घेतलेली आहे. या वाटीच्या मेजरने मी दीड वाटी इथे डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी 8 तास पाण्यामध्ये भिजू घातलेली आहे. तुम्ही सकाळी बनवायचं असेल तर रात्रीही झोपण्याच्या आधी आपण ही पाण्यात टाकली तरी सुद्धा ही चालू शकते. तर डाळ इथे छान आपण भिजून घेतलेली आहे. आता आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. इथे 2 चमचे तूप आपल्याला लागणार आहे आणि तेजपत्त्याचे 3 पानं मी इथे घेतलेले आहे छोटे मोठे. तर आता आपल्याला डाळ कशी शिजवायची ते आपण बघू. वरती मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकर मध्ये मी इथे तूप घालून घेते. हे घट्ट तूप आहे, तळून घेतलं तर बरोबर 2 चमचे तुम्ही घाला. हे घट्ट व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय. तूप आपल्या इथे गरम झालेलं आहे, आपल्याला तुपामध्ये तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे. तर बघा तुपामध्ये आपलं चेंज झालेलं आहे. आता आपल्याला इथे डाळ घालून घ्यायची, मिक्स करून आपण त्याला पाणी घालायचं आहे. डाळीमध्ये आपल्याला पाणी किती घालायचंय ते बघा. डाळ भिजल्यानंतर आपले एवढं फक्त पाणी वरती यायला पाहिजे, तेवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. आणि आपली भिजवलेली डाळ आहे त्यामुळे वेळ अजिबात लागत नाही जास्त. तर आपण इथे 2 शिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहे. तुमच्या शिट्ट्यांच्या कुकरच्या याच्या प्रमाणे तुम्ही शिट्ट्या करून घ्या. पण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान शिजल्या जाते. इथे कुकर आता मी बंद करून 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. आपला कुकर आपण डाळीचा लावलेला आहे, तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ बघा खूप जास्त, आपल्या पुरणपोळीसाठी 8-10 दिवसाचं दळलेलं पीठ घेऊ नका, त्याच्यामुळे पोळ्या एकदम छान येत नाहीत. तर अगदी 1 दिवस आधी किंवा त्या दिवशी जरी तुम्ही पीठ दळून त्या पोळ्या केल्या तर अतिशय छान त्या पोळ्या येतात. तर हे पीठ मी काल दळलेलं आहे. तर इथे आपल्याला किती पोळ्या करायच्या त्याप्रमाणे इथे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. कंपल्सरी आपण हे पीठ चाळून घ्या कारण ह्याच्यामध्ये कुठे काहीतरी एखादा दाणा वगैरे असू शकतो. बाकी एरवी आपण पीठ चाळत नाही कारण थोडस आपल्याला जाडसर असेल तरी ते फायबर असतं, त्यामुळे आपल्याला हवंच असतं ते. पण पुरणपोळीमध्ये पोळी फाटू शकते म्हणून आपला दाणा कुठेतरी एखादा धान्याचा येऊ शकतो, म्हणून आपल्याला इथे पीठ चाळून घ्यायचं आहे. माझ्या घरच्या गिरणीमध्ये पीठ दळलेलं आहे आणि असे त्याच्या चाळण्या असतात त्यामुळे इथे जाड बारीक येण्याचा काही प्रश्न येत नाही. तरी सुद्धा हे पीठ मी इथे चाळून घेते. पीठ आपलं इथे चाळून झालेलं आहे. पुरते इथे मीठ घालायचंय आणि इथे हळद वगैरे आपल्याला पिठामध्ये घालायची नाहीये. हळद आपण वापरणार आहे पण पिठामध्ये नाही. पीठ आपलं जशी चपातीचा कलर असतो तसंच आपला येणार आहे. पीठ आपल्याला इथे खूप व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं चांगलं असेल तर पोळी अजिबात फुटतही नाही आणि मऊ लुसलुसीत आपली पुरणपोळी येते. मैदा इथे वापरायची गरज पडत नाही पण आपल्या पिठावरती आहे. तर आता इथे पीठ कसं मळायचं हे मी दाखवणार आहेच. पिठाची मळण्याची जास्त इथे काळजी घ्यायची आहे. आपण चपातीला पीठ मळतो तर त्यापेक्षा आपल्याला सैलसर थोडस पीठ हे मळायचं आहे, तेवढं घट्ट नाही मळायचंय. अगोदरच थोडं थोडं आपण पाणी व्यवस्थित घालत जायचं कारण एकदम कडक भिजवायचं आणि नंतर पाणी लावून आणि त्याला नरम करत बसायचं तसं करायचं नाही. पीठ आपल्याला खूप छान भिजून घ्यायचंय इथे आणि त्याला वेळही द्यायचा आहे भिजवल्यानंतर. अर्धा 1 तास आपल्याला पीठ भिजून ठेवायचं आहे. थोडं थोडं पाणी, एकदा पीठ आपल्याला व्यवस्थित एका ठिकाणी आलं की थोडं थोडं पाणी घेऊन आणि थोडं त्याला मळत राहायचं आहे. त्याला जेवढं आपण त्याचा चिकनावा तयार करू पिठाला तेवढं आपल्या पोळ्या एकदम छान येतात. आपण मोहन वगैरे इथे तेलाचं तुपाचं आपल्या पिठामध्ये घातलेलं नाहीये तरी सुद्धा आपल्या पोळ्या छान येतात. तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे पण तो मोहन घालण्यासाठी तिथे आपण केलेला नाहीये. जसं जसं आपण असं मळत जाऊ तसं त्याला चिकटपणा जास्त येत जातो. पीठ बघा आपण पातळ पण किती आहे तेही बघू शकता. आणि आता आपल्याला हे
भरोसेला व्यवस्थित अगदी मिक्स करून करून आणि व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला बाजूला झाकून ठेवायचं आहे. तर पीठ अर्ध्या तासापेक्षा जास्त राहिलं तरी पोळी तुमची अजिबात खराब होणार नाही, खूप चांगली येईल. कमीत कमी अर्धा तास, त्यापेक्षा जास्त राहिलं तरी चालेल. इथे मी आता हे झाकून आणि 30 मिनिटांसाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपली डाळ पुरण पण छान होणार आहे आणि पीठही आपलं छान तोपर्यंत मुरेल. इथे कुकरचे 2 शिट्ट्या झालेले आहे. कुकर इथे थंड झालेला आहे. डाळ इथे आपली एकदम छान शिजलेली आहे. इथे चाळणे घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला डाळ पूर्ण पाणी त्याचं झारून काढायचं. इथे आपण ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने आपण डाळ मोजून घेतलेली आहे तर त्या भांड्याने तुम्ही अगदी बरोबर जेवढी डाळ आहे तेवढा गुळ इथे किंवा साखर घेऊ शकता. तर मी इथे 1.5 वाटी डाळीला 1 पूर्ण भरून मी गुळ घेणार आहे. तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. तर हा केमिकल विरहित गुळ आहे, हा मी इथे घेणार आहे. इथे वाटीभर मी गुळ घेतलेला आहे की तुम्ही इक्वल प्रमाणामध्ये जेवढी डाळ घेतली तेवढा इथे गुळ किंवा साखर वापरू शकता. तुमच्या गोड्याच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे गोड घ्या. एक भांडा आपण गॅसवरती ठेवलेला आहे. 1 टेबलस्पून मी इथे तूप घातलेलं आहे. इथे आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे. बारीक आपण गुळ केलेला आहे त्यामुळे पटकन इथे या तुपामध्ये विरघळला जातो आणि डाळी आपली मग जास्त वेळ लागत नाही. पटकन या गुळामध्ये मिक्स होऊन आणि पटकन आपलं पुरण तयार होतं. गुळ मेल्ट व्हायला लागलेलं आहे बघा. गुळ आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्या डाळीमध्ये त्याला मिक्स करायला जास्त वेळ लागत नाही, पटकन मिक्स होतो. गुळ बघा आपल्या तुपामध्ये एकदम छान मेल्ट झालेला आहे. इथे आता आपल्याला ही डाळ घालून घ्यायची. पानं आपल्याला हे काढून टाकायचे आहे. मग डाळ आणि गुळ 1 मिनिटातच आपला मिक्स झालेला आहे. गुळ व्यवस्थित मेल्ट असेल तर डाळ अजिबात नंतर मिक्स व्हायला वेळ लागत नाही, पुरण पण आपलं झटपट होऊन जातं. तर इथे आपल्याला खाली लागू द्यायचं नाहीये. व्यवस्थित आपलं लक्ष ठेवून आणि आपण हे डाळ आणि गुळ व्यवस्थित इथे शिजून घ्यायचे आहे. तर पुरण आता पुढे आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे हे मी दाखवणार आहे. इथे आपल्याला आता अगदी 2 चिमटी फक्त हळद याच्यामध्ये घालायची आहे. डाळ आणि गुळ मिक्स केल्यानंतर पुरणाचा कलर आपला खूप छान येतो. हळदीचा कुठेही त्याला स्मेल वगैरे असं काही येत नाही, पण अतिशय छान दिसतो पण आणि पोळी आपली खराब लागत नाही, खूप छान लागते. टाकून बघा पुरणामध्ये थोडीशी हळद. त्याला आता हे आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. नंतर आपण जे अजून 1-2 मसाले आपल्याला यात ऍड करायचे आहे पावडर मसाले, तर ते केव्हा करायचे आहेत आणि कोणते ते आपण पुढे बघणार आहोत. डाळ मिक्स करताना मिक्सरच्या साह्याने जर तुम्ही ही डाळ अशी घोटत राहिला तर पुरण आपलं चाळणीतून करा किंवा तुम्ही मिक्सरमध्ये करा किंवा तुम्ही पाट्यावर वंट्यावर जरी वाटलं तरी सुद्धा खूप लवकर होतं. तर हे बघा मध्ये मध्ये फक्त तुम्ही मॅशर फिरवत राहायचं आहे. एकदम छान 50% पेक्षा जास्त पुरण आपलं इथेच तयार होत असतं. खूप वेळ लागत नाही, पुरण खूप झटपट तयार होतं. हे बघा डाळ फक्त आपली छान शिजलेली हवी. त्यामुळे काही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की डाळ भिजवून घ्या, ती हलकी पण होते, पचायलाही सोपी होते आणि शिजते पण. तर डाळ जर भिजवून तुम्ही शिजवलात तर व्यवस्थित ती शिजल्या जाते म्हणजे पुरणही आपलं हलकं होतं. छान आधीमध्ये असं मिक्स करून ह्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पुरण शिजून घ्यायचंय. इथे आपलं पुरण खाली न लागू देता स्मॅशरच्या साह्याने आणि कालथ्याच्या साह्याने मी व्यवस्थित हे मिक्स केलेलं आहे. तर हे बघा 50% इथेच आपलं पुरण शिजलेलं आहे. आणि पुरण शिजलं की नाही आपण इथे पुरण आपलं शिजलेलं आहे. यापेक्षा जास्त शिजवायचं नाहीये कारण हे जरी थोडस पातळ वाटत असेल तरी एवढं आपल्याला कन्सिस्टन्सी आपल्या पुरणाची हवी आहे. त्यावेळेला पीठ आणि पुरणाचं कॉम्बिनेशन व्यवस्थित होतं आणि आपली पोळी एकदम मऊसूत होते आणि अजिबात फुटत नाही. तर इथे गॅस मी बंद केलेला आहे. एक पातेलं त्याच्यावरती चाळणी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला ते व्यवस्थित पुरण गळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे ग्लास वाटी किंवा आता मी असं हे कालथ्याच्या साह्याने असंही करू शकता, मला जे सोपं असेल त्या साह्याने तुम्ही इथे पुरण हे बघा 50% पुरण आपलं ऑलरेडी चांगलं शिजलेलं असेल तर अजिबात पुरण गळायला वेळ लागत नाही, खूप लवकर पुरण आपलं इथे तयार होतं. असं सर्व पुरण मी हे बघा
आपलं संपूर्ण पुरण चाळणीमधून गाळून झालेलं आहे. हे आपले डाळीचे टर्फल आहेत. घरची डाळ मी इथे वापरलेली आहे, त्यामुळे कुठेतरी ते डाळीला टर्फल आहे, ते फक्त इथे वरती चाळणीमध्ये आहेत. बाकी आपलं पुरण इथे संपूर्ण तयार झालेलं आहे. पुरण आपलं एकदम बारीक झालेलं आहे. तर असंच आपल्याला हे पुरण पाहिजे. कुठेही डाळीचा दाणा याच्यामध्ये दिसत नाही. तर हे संपूर्ण पुरण मला करायला, वजनाने डाळ म्हणाल तर 3 पाव ही डाळ आहे, तर हे एवढं पुरण मला करायला चाळणीमधून 13 मिनिटं लागलेली आहे. पुरण व्यवस्थित असेल तर अजिबात वेळ लागत नाही. इथे मी 5-6 वेलची घेतलेली आहेत व्यवस्थित बारीक कुटून. आणि आता इथे मला घालायचं आहे 1 टीस्पून सुंठ पावडर. 1 टीस्पून मी इथे सुंठ पावडर घालणार आहे. आणि आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पोळी चवीला छान लागते, डायजेशन छान होतं. कालथ्याच्या साह्याने, स्पॅचुलाच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिक्स करायचंय. आणि पुरण आपलं थंडगार होऊ द्यायचं आहे. पीठही आपलं छान एकीकडे मुरलेलं आहे. तर पीठ आपलं कसं झालं तेही मी दाखवते. हे बघा, एवढं प्लेन आपलं पुरण जर असेल, डाळीचा दाणा त्याच्यामध्ये नसेल, तर पोळी अजिबात फाटत नाही. नवीन करणारे असतील तरी सुद्धा पोळी बिघडत नाही. पोळी लाटण्याची सोपी पद्धत इथे दाखवणार आहे. पुरण आपण सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले. आता आपल्याला पीठ बघायचं आहे. पीठ बघा आपलं, असं आपलं पीठ हे ताणलं गेलं पाहिजे. मैदा विदा आपल्याला वापरायची गरज नाही. अतिशय छान आपल्या पोळ्या येतात. फक्त पीठ आपलं ह्याप्रमाणेच आपलं इथे झालं पाहिजे. अतिशय छान पोळ्या येतात. थोडस तेलात मी 1/2 टीस्पून तेल फक्त बोटावर घेतलं. आणि हे बघा, एवढं पीठ पातळ आहे तर घोळ्यात छान येतात. नवीन शिकणारे असतील तरी सुद्धा पोळ्या बिघडत नाहीत. तर आता आपण इथे पोळ्या लाटायला तवा गरम करत ठेवलेला आहे. आणि एका बाउल मध्ये आपण इथे तूप घेतलेलं आहे. तर ते मी तव्यावर ठेवलेलं आहे. मेल्ट झाल्यानंतर तूप व्यवस्थित लावायला भेटतं चपात्यांना. तशी चपाती गरम असते, मेल्ट होतं, पण आपल्याला लावण्यासाठी सोपं जातं. म्हणून इथे मी मेल्ट करून घेते. आणि एकीकडे आपल्याला तर पोळ्या लाटायला घ्यायच्या. नमस्कार मंडळी, मी अश्विनी. आईचे सबस्क्रायबर्स मला ओळखतातच, पण नवीन बघणाऱ्यांसाठी माझी ओळख करून देते. मी होमकुक रंजनाची मुलगी. आत्तापर्यंतच्या रेसिपीमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ही पुरणपोळी पुढे किती छान होणार आहे. खूप कमाल भारी झाली होती. पण ह्या पुरणपोळीला लाटण्यामध्ये एक छानशी टीप आहे की हे बटर पेपरवरती जर लाटली तर पुरणपोळी अजिबात फाटत नाही. आणि हेच प्रॅक्टिकली दाखवण्यासाठी बटर पेपरसुद्धा मम्मीने काढून ठेवलेले होते, पण माझ्या 2 वर्षाच्या आदूने ते पेपर खराब करून टाकले. त्या क्षणीच्या त्या सिच्युएशनला ते पुन्हा आणून रेसिपी पुढे कंटिन्यू करणं शक्य नव्हतं. त्यामुळे पर्याय नसल्याने आईला न्यूजपेपर वापरावा लागला. तरी तिचं असं म्हणणं होतं की मी पुन्हा पुरणपोळी बनवेन कधीतरी, किंवा तू बटर पेपर आण मग मी त्याच्यावरती पुरणपोळी दाखवेन, मग मी पुन्हा शूट करेन. न्यूजपेपर वापरणं चांगलं नसतं हे जरी सर्व माहिती असेल, तरीसुद्धा काही वेळेस अनेक प्रॉब्लेम्सना आपल्याला फेस करावं लागत असतं. आणि ही एक रिअल सिच्युएशन आहे. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही कधी पाहिलं असेल तर मला रिअल टॉक्स करायला आवडतात. म्हणून मला असं वाटलं की इथे येऊन ह्या सिच्युएशनबद्दलची खरी गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आता लहान मुलं घरात असताना काळजी घ्यायला पाहिजे, ह्या वस्तू त्यांच्या हाताशीच ठेवायला नाही पाहिजे, किंवा आपण ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे, पर्यायी त्याच्यावरती आधीच जास्त गोष्टी आणून ठेवायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कितीही खऱ्या असतील तरीसुद्धा वेळेवर बऱ्याचदा अशा अनेक गोष्टींना प्रत्येकजण फेस करत असतो. आणि माझ्या मते व्हिडिओ परफेक्शनच्या नादामध्ये भरपूर जुगाड करून मग ती व्हिडिओ परफेक्ट करण्यापेक्षा रिअल सिच्युएशन सांगितली तर पुढच्याच ठेस मागचा सावध हे नेहमीच बरोबर राहील, नाही का? सो मी तर तुम्हाला फक्त सिच्युएशन सांगितली, रेसिपीबद्दलच्या महत्त्वाच्या टिप या मेसेजमध्ये दिलेल्या आहेत, नक्की वाचा. आणि आता आईच्या निमित्ताने आपली भेट झालीच आहे, तर माझ्या आणि माझ्या लेकीच्या चॅनललासुद्धा जमल्यास एकदा भेट द्या. त्या मम्मीच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बऱ्याचशा लिंक दिलेल्या आहेत, त्यामध्ये आमच्या दोघींच्या चॅनलचीसुद्धा लिंक दिलेली आहे, नक्की बघा. थोडंसं पिठाचा आपला हात घ्यायचा आहे आणि आपला गोळा आपल्याला इथे तोडून घ्यायचा आहे. आपल्याला किती लहान मोठ्या पोळ्या करायच्या आहेत त्याप्रमाणे आपण इथे गोळा घ्यायचा आहे. पीठ बघा किती नरम आहे, किती मऊ. आपल्याला अशी वाटी तयार करायची आहे. आणि चपाती लाटायला जर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर जास्त उत्तम, कारण पटकन आपली पोळी सरकल्या जाते. मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. साधारण आपल्याला असं आपलं हे करून घ्यायचं आहे. आपलं पातळ पीठ आहे त्यामुळे गोल एकदम वाटी करत बसायची नाही. हे बघा, पिठापेक्षा आपण गोळा जास्त घेतोय.
अलगत आपलं पीठ आतमध्ये, पीठ आपलं गोळा आतमध्ये, आणि हे बघा व्यवस्थित आपलं पीठ इथे ताणल्या जाते. खूप छान पोळे आपल्या येतात. पुरण बाहेर येऊ द्यायचं नाही. संपूर्ण पीठ आपलं वरती करून घ्यायचं आहे. वरती आलेलं पीठ आपल्याला काढून टाकायची गरज नाही. आणि आपला गोळा अलगत थोडस पीठामध्ये घोळवून घ्यायचा आहे. हे बघा अलगत आपलं, अगदी मी काहीही जोर लावलेला नाही तरी हे बघा पीठ. पेपर वरती पोळी लाटायची आहे. ते कशी, खाली पोळपाट आहे, पोळपाट वरती पेपर घेतलेला आहे. फक्त हाताने पिठामध्ये आणि हाताने फक्त थोडस प्रेस केलेलं आहे. हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे. पोळी फिरवत बसलात तर फुटू शकते, नाही फिरवता आली तर सरळ पेपर असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे. अजिबात पोळीला जोर लावायची गरज पडत नाही. सर्व बाजूने तुम्ही पोळी हलक्या हाताने लाटून घेऊ शकता. अजिबात मी जोर लावत नाहीये. नवीन शिकणारी मंडळी असेल तरी सुद्धा ही पोळी खरंच येते. अगदी कुठेच फाटत नाही, काहीच नाही, पुरण बाहेर येत नाही. आणि मैद्याच्या पोळ्या बाहेर ज्या विकायला असतात 15 ते 20 रुपयाची एक एक पोळी असती, तर ती ह्याच पद्धतीने पोळ्या बनवल्या जातात. फक्त गव्हाच्या ऐवजी ती लोक मैदा वापरतात, बाकी पीठ असंच त्यांचं पातळ असतं. हे बघा पोळपाटाच्या बाहेर पोळी गेली माझी. एवढी पोळी इथे तयार झालेली आहे. तर मी पोळपाटाच्या खाली इथे तुम्हाला पोळी घेऊन दाखवते की आपली पोळी केवढी तयार झालेली आहे. पोळपाटाच्या बाहेर मी खाली प्लॅटफॉर्म वर पोळी दाखवली, एवढी मोठी आपली पोळी इथे तयार होती. तवा आपला इथे गरम झालेला आहे. सगळीकडनं आपण थोडस तूप लावून घेणार आहे. अलगत आपण हातावर घेऊन आणि अलगत आपल्या तव्यावरती अशी सोडायची आहे. आणि थोडस आपण बाजूने असं थोडस तूप लावायचं आहे, थोडस वरती पण असं. आणि गॅस आता आपला मीडियम आहे. एकदम फुल गॅस वर केलं तर आपला लोखंडी तवा आहे तर पोळी जळू शकते. ती काळजी इथे घ्यायची आहे. थोडेसे बबल्स असे वरती आल्यानंतर आपण पोळी उलटी करणार आहे. अलगत आपल्याला पोळी उलटी करून टाकायची आहे. इथे आपण आता ही तुपाची धार सोडलेली आहे. ही पोळी तोंडात घातल्याबरोबर इतकी छान विरघळल्या जाते. ह्यातलं पुरण अगदी पेड्याप्रमाणे मऊसूत आणि एकसारखं पुरण आहे हे शिजलेलं. आणि याची चव आपण ज्या पद्धतीने बनवलेलं आहे तर ह्या पद्धतीने पोळ्या एकदा नक्की करून बघा. हे बघा इथे थोडासा टच झाला तरी सुद्धा ही पोळी लगेच तिथे थोडीशी फाटलेली आहे. एवढ्या मऊ ह्या पोळ्या येतात. इथे करून बघा. मैदा वापरण्याची आपल्याला गरज नाही. आणि किती मोठी किती छोटी तुम्हाला येतील तशा पोळ्या तुम्ही इथे करून घेऊ शकता. दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित पोळी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. लोखंडी तवा असल्यामुळे आपल्याला इथे पोळी भाजताना थोडस लक्ष ठेवायचं आहे, कारण पटकन करपल्या जाते पोळी. इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. सर्व पोळ्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत. इथे आपल्या संपूर्ण पोळ्या तयार झालेल्या आहेत. इथे आपल्या पुरणपोळी तयार झालेली आहे. सांगितलं भिजवा आणि त्याचप्रमाणे पीठ पण भिजवा. एकदम छान पोळी येते. नवीन शिकणारे असतील तरी सुद्धा पोळ्या छान येतील. आणि खूप वेळ पुरण करायलाही लागत नाही आणि पोळ्या बनवायला सुद्धा फार वेळ लागत नाही. नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.
तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसंच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलवरती मला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा रेसिपीची मी प्लेलिस्ट माझ्या चॅनलला दिलेली आहे, त्याची लिंक पण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे, तर ती सुद्धा चेक करा. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.